आता पाहूया बातमी मुंबईतनं मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी आपण आता पाहतो आहोत. रविवारपासनं मोनो धावलेली आहे, सोमवारपासनं मेट्रो धावते आहे, मात्र लोकल प्रवास कधीपासनं सुरू होणार आहे असा प्रश्न अद्यापही नागरिकांच्या समोर पडलेला आहे. रविवारी मोनो सुरू झालेली आहे, यामुळे काहीसा दिलासा प्रवाशांना मिळालेला आहे. ही मोनो सुरू झाली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मोनोरेलला आजपासून सुरुवात झाली. आपण बघू शकता मुंबईची मोनोरेल जी आहे ती आजपासून धावायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण क्षमतेनिशी मोनोरेल जी आहे ती आजपासून मुंबईकरांसाठी ट्रॅकवर दाखल झालेली आहे. वास्तविक मेट्रो रेल जी आहे ती उद्यापासून सुरू होत आहे. एकंदरीत पाहिलं तर आजचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशी रविवार असल्याकारणाने आपण पाहिलं तर मोनोरेलला तितकासा प्रतिसाद जो आहे तो दिसत नाही आहे. पूर्णपणे डबे रिकामी आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर हा जो भार होता विशेष करून खाजगी बसेस असतील किंवा सरकारी बसेस होतील ह्यांच्यावर जो ताण होता, जो रस्त्यावर ट्रॅफिकचा जो ताण होता तो कुठे ना कुठे आता कमी होता दिसणार आहे. कारण मुंबईकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे चेंबूर वडाला संत गाडगेबाबा महाराज मार्ग या मार्गावर जी आहे ती मोनोरेल जी आहे ती सुरू झालेली आहे आणि एकंदरीत उद्यापासून मेट्रो चालू होत असल्याकारणाने मुंबईमध्ये मोनो आणि मेट्रो या दोन्ही व्यवस्था चालू झाल्यानंतर आता लोकांना प्रतीक्षा आहे किंवा मुंबईकरांसाठी प्रतीक्षा आहे ती मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणजे रेल्वे जी सेवा जी आहे ती त्यांच्यासाठी पूर्णपणे कधी सुरू होणार हा प्रश्न जो आहे तो मुंबईकरांना पडलेला आहे. कॅमेरामॅन नितीन चोडीसह संजय पिलांकर, जय महाराष्ट्र, मुंबई.